प्रात्यक्षिकाचं नाव आहे टू स्टडी रिवर्स फॉरवर्ड स्टार्टर। रिवर्स फॉरवर्ड स्टार्टरच्या या ठिकाणी तीन पुश बटन दिलेले आहेत। पहिल्या ठिकाणी ग्रीन कलरचं जे पुश बटन आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे फॉरवर्ड, नंतरचा दिलेला आहे तो ऑफ, नंतरचा दिलेला आहे तो रिवर्स। म्हणजेच आपल्याला हे तीन पुश बटन दाबले असता काय होणार आहे, ही जी मोटर आहे आपली ही मोटर कशामध्ये चालू होणार, फॉरवर्ड मध्ये। त्यानंतर स्टॉप करायचं आणि स्टॉप नंतर मग काय करायचं आपल्याला रिवर्स मध्ये फिरवायचं। मग स्टॉप केल्यानंतर मग मोटर पहिल्यांदा जर क्लॉकवाईज फिरत असेल तर ती काय फिरणार, अँटी क्लॉकवाईज फिरणार। हे सगळं आपल्याला स्टार्टरच्या सहाय्याने करायचं आहे। स्टार्टरचं इंटरनल कन्स्ट्रक्शन पाहूया आपण। हा स्टार्टर, या ठिकाणी हे जे स्क्रू आहेत त्याला ओपन करायचं, नेम प्लेट दाखवायची। सिमेन्स रिव्हर्सिंग स्टार्टर 3TD21951A, या ठिकाणी याची कॅपॅसिटी दिलेली आहे आणि हे पुश बटन्स आहेत, ठीक आहे। हा कव्हर खोलल्यानंतर याच्यामध्ये इंटरनल कन्स्ट्रक्शन या ठिकाणी हे काय आहेत, पुश बटन्स आहेत। हा जो आहे हा एनसी आहे, त्यानंतर हा एनओ आणि हा एनओ पुश बटन, हे आपण सर्किटमध्ये स्टडी करणार आहोत। त्यानंतर हा जो कॉन्टॅक्टर आहे हा कुठला आहे, फॉरवर्ड, आणि हा जो आहे तो रिव्हर्स। फॉरवर्ड म्हणजे मोटर तुमची क्लॉकवाईज फिरेल आणि रिव्हर्स म्हणजे मोटर तुमची अँटी क्लॉकवाईज करेल। परंतु हे करत असताना स्टार्ट पुश बटन दाबलेला असताना स्टॉप पुश बटन दाबल्याशिवाय रिव्हर्स मोटर होणार नाही। का? तर त्याचं इंटरलॉकिंग दिलेलं आहे। ह्या मोटरला या ठिकाणी आलेले आहेत L1 L2 L3 ही जी टोकं आलेली आहेत, ही जर दोन्ही कॉन्टॅक्टर ऍट ए टाइम जर सुरू झाले तर या ठिकाणी काय होणार, दोन फेज एकमेकांना काय होणार, शॉर्ट सर्किट होतील। दोन फेज L1 L2 ह्या एकमेकात, त्याच्यामुळे शॉर्ट होऊ नये म्हणून त्यासाठी इंटरलॉक दिलेला आहे। इंटरलॉक आपल्याला स्टडी करायचा आहे। चालू करा व्ह्यूअर, स्टार्ट सप्लाय, चल लवकर या इकडे सप्लाय चेक करायला, फास्ट क्विक। L1 L2 L3 आले का पहा, थोडं थोडं करायचं, इथे व्यवस्थित चेक कर। ओके, हा कुठला, L1 L2 नंतर असा 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 तू पुढे येवार करू, हा सांग L1 L2 नंतर कुठला घेतोयस, नाव सांगायची काय चेक केलं ते, हा नंतर L1 L3 नंतर L2 L3 ओके, इनकमिंग सप्लाय आलेला आहे, ठीक आहे। आपल्याला करंट काय करायचा, या ठिकाणी मोटर सुरू केल्यावर करंट चेक करायचा आहे, या मोटरचा करंट किती आहे। व्होल्टेज चेक करायचा, आपल्याला व्होल्टेज किती आलेला आहे, इनकमिंग व्होल्टेज लॅम्पच्या सहाय्याने केलेला आहे। AC व्होल्ट 600 लावलेला आहे, ओके। सप्लाय व्होल्टेज चेक करतोय, लक्ष द्या, किती आलं बाळा सांग, ते दिसतंय का बघ समोर, 415 दिसतंय का, त्यात 415 L1 L2 म्हणजेच RY, नंतर YV किती आहे, 416, नंतर L1 L3 म्हणजेच R आणि B 417, ओके गुड। आपलं व्होल्टेज इनकमिंग आलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, ही मोटर स्टार्ट करायची आहे फॉरवर्ड मध्ये करू।